तालुक्यातील आदर्श गावाशी ओळख असलेल्या आणि विविध ग्राम पुरस्कार विजेत्या लोहसरे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 55 वर्षांपासून सलग सत्ता कायम ठेवत येथील गीते पाटील कुटुंबाने नवा इतिहास रचला आहे. गीते पाटील कुटुंबाचा सदस्य गेल्या 5 दशकांहूनही अधिक काळ लोहसरे ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करतो आहे. ग्रामपंचायत निवडणुका राज्यामध्ये पार पडल्या, सरपंच पदे जाहीर झाली आणि राज्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. दौंड तालुक्यामध्ये एक मुलीने 21व्या वर्षी सरपंच पदावर बसण्याचा बहुमान मिळवला, तर आता पाथर्डी तालुक्यामध्ये गीते कुटुंबाने दुसरा विक्रम नोंदवला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर हिरा आणि गीते यांची लोहसरे दुसऱ्यांदा सरपंच पदी वर्णी लागली आहे. याआधी त्यांचे पती अनिल गीते 5 वर्ष तसेच अनिल यांचे वडील 15 वर्ष तर आजोबा तब्बल 25 वर्ष सरपंच पदावर कार्यरत होते. लोहसरे ग्रामपंचायतीत गीते पाटील यांच्या भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने 9 पैकी 5 जागा जिंकत यंदाही आपला बालेकिल्ला अजिंक्य ठेवला आहे. दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान झालेल्या हिरा गीते यांनी सध्या सुरू असलेल्या कामांची गती भविष्यात वाढवून सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे विजयानंतर बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील कदाचित हे खूप दुर्मिळ उदाहरण असेल. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.